नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याणात बौद्धिक संस्था माध्यमातून अखिल भारतीय खुल्या जलद मानांकन बुद्धिबळ स्पर्धा आमदार विश्वनाथ भोईर चषकाचे आयोजन 16 एप्रिलला करण्यात आले होते। 17 राज्यातील एकूण 613 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। त्यात 100 पेक्षा जास्त मुलींचाही सहभाग होता, तर 2 दिव्यांगही होते। 4 वर्षे ते 76 वयातील स्पर्धकांनी भाग घेतला होता। प्रथम क्रमांक मुंबई गोरेगाव येथील गौरव बागवे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, त्याला मोटरसायकल तसेच ट्रॉफी व रोख रक्कम। तसेच दुसरा क्रमांक चेन्नई येथील RR लक्ष्मण, तर तिसरा क्रमांक पुणे येथील मंदार लाडे यांनी पटकावला। तसेच 97 बक्षिसे उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते खेळाडूंना देण्यात आली। एवढी मोठी बुद्धिबळ स्पर्धा प्रथमच कल्याणमध्ये भरविण्यात आली होती, तर मोटरसायकल बक्षीस ही प्रथमच ठेवण्यात आले होते। बक्षीस समारंभाला आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, मोहन उगले, संजय पाटील, परिवहन सदस्य सुनील खारुक, रामदास कारभारे, डॉक्टर पंकज पाटील, गणेश कोते, तसेच कल्याण तालुका बुद्धिबळ संघटनेचे मोहित लडे, संघर्ष सोमन, डॉक्टर दीपक तांडेल यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।